अगदी 9 महिन्याचं मेडिकल फुटेज आणि त्याला उपचार करणारे कोण डॉक्टर होते याची सगळी माहिती संजीव ठाकूर यांनी दिली पाहिजे. आम्ही माहिती फक्त ललित पाटलाच्या तब्येतीबद्दल विचारतोय, संजीव ठाकूरांनी ती माहिती द्यायला काहीच हरकत नाही. नाशिकवरून जर डेलिगेशन आला असेल तर निश्चितपणे त्याचा गेट पास, त्याची परमिशन ही दादा भुसे यांच्यामुळे मिळाली असेल. होय, मला असं वाटतं की आधीचे अधिष्ठाता श्री काळे, आताचे अधिष्ठाता श्री संजीव ठाकूर या दोघांचं निलंबन करून, कारण पदावर असल्यावर पदाचा वापर करत ते अनेक गोष्टींना प्रभावित करू शकतात, त्यामुळे त्यांना पदावरून दूर करून सहआरोपी करत त्यांची चौकशी झाली पाहिजे. गेल्या 9 महिन्यातली लाईन ऑफ ट्रीटमेंट काय होती, कोणत्या प्रिस्क्रिप्शनवर या रुग्णाला दाखल करून घेतलं गेलं होतं, त्याच्या कुठल्या कुठल्या टेस्ट झाल्या होत्या, रक्त लघवी तपासणी, एंजिओग्राफी, प्लास्टर एंजिओप्लास्टी किंवा ECG, सोनोग्राफी, जे काही असेल काही गंभीर शस्त्रक्रिया, कोणता दुर्धर आजार आहे की 9 महिने त्याची चौकशी झाली. अगदी 9 महिन्याचं मेडिकल फुटेज आणि त्याला उपचार करणारे कोण डॉक्टर होते याची सगळी माहिती संजीव ठाकूर यांनी दिली पाहिजे. याला जोडून अजून एक पुस्ती सांगितली पाहिजे, जर ते माहिती द्यायला टालाटाल करत असतील तर कृपया त्यांनी हे समजून घ्यावं की आपल्या देशामध्ये भारतीय गोपनीयतेच्या कायद्यानुसार फक्त आणि फक्त परराष्ट्र धोरण आणि संरक्षण विभाग याच्याशी संबंधित माहिती डिस्क्लोज करता येत नाही. आम्ही माहिती फक्त ललित पाटलाच्या तब्येतीबद्दल विचारतोय, संजीव ठाकूरांनी ती माहिती द्यायला काहीच हरकत नाही. फार विशेष वाटत नाही, फोटो कुणाचेही कुणासोबतही असू शकतात, माझ्यासोबतही अनेक लोकांचे फोटो असू शकतात, गर्दीत कुणी काढू शकतो, पण तुम्ही मातोश्रीचा उल्लेख केला तर मी त्यावर निश्चित बोललं पाहिजे. मातोश्रीचा गेट पास, मातोश्रीमध्ये प्रवेश होताना ठरवून त्या त्या जिल्ह्याच्या प्रमुखाच्या रेकमेंडेशनवरच आत प्रवेश मिळतो. ज्या फोटोमध्ये सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब दिसत आहे त्याच फोटो तिकडे दादा भुसेही दिसत आहे. नाशिकवरून जर डेलिगेशन आला असेल तर निश्चितपणे त्याचा गेट पास, त्याची परमिशन ही दादा भुसे यांच्यामुळे मिळाली असेल. त्यामुळे काल ऑन कॅमेरा TV9 बोलताना जे भुसे म्हणाले की 100 किलोमीटरपर्यंत माझा संबंध नाही आणि मी अजिबात ललित पाटलांना ओळखतही नाही, तर मग भुसेंच्या सोबत ललित पाटील त्या फोटोत कसे दिसतात. 200-300 कोटीचा कारखाना एखादा माणूस उभा करतो हे काम एकट्या दुकट्याचं नाही आहे. तोच माणूस 2016 फेसबुक पोस्टमध्ये हेमंत गोडसेनी आमच्या बाप्पांचे दर्शन घेतले असे सांगतो. गर्दीतल्या फोटोबद्दल माझं काहीच म्हणणं नाही आहे, परंतु पर्टिक्युलर जेव्हा घरी फोटो येतात, घरी माणसे येतात, तेव्हा त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्यावर बघू.